पारदर्शी कारभाराद्वारे शहराच्या विकासाची गती वाढवण्यासाठी योगदान देऊ अशी ग्वाही महापालिका विशेष समित्यांच्या नूतन सभापतींनी दिली आहे. मंगळवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात विशेष समितीच्या सभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या विशेष समित्यांच्या 7 सभापती पदांसाठी स्थापत्य समिती भाजपचे श्रीनिवास कर्ली, शहर सुधारणा समिती भाजपचे वैभव हत्तुरे, वैद्यकीय व आरोग्य समिती भाजपचे राजेश काळे, विधी समिती भाजपच्या कल्पना कारभारी, तर महिला बालकल्याण समिती शिवसेनेच्या कुमुद अंकाराम, कामगार व समाजकल्याण समिती सेनेचे राजकुमार हंचाटे, मंडया व उद्यान समिती सभापतीपदी शिवसेनेच्या मीराबाई गुर्रम यांची बिनविरोध निवड जाहीर होताच माध्यमाला त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. माननीय महेश अण्णांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिल्यामुळे माननीय महेश अण्णांचं आणि संजीव कोळी जे भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार आहेत त्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की कामगार कल्याण ही समिती अतिशय चांगली कमिटी आहे. मी या ठिकाणी महेश अण्णांना जाणीवपूर्वक ही कमिटी मागून घेतला होता कारण माझी मुलगी अपंग असल्यामुळे अपंगांचे काय व्यथा आहेत या व्यथा मला माहीत असल्यामुळे जास्तीत जास्त या अपंगांना सहाय्य करता येईल या पद्धतीने आम्ही सर्व पक्षाचं मतभेद विसरून या ठिकाणी आज जाऊन एक दिलानं काम करणार आहोत आणि अपंगांना जास्तीत जास्त न्याय देण्याचं आमदार बच्चू कडूंचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमदार बच्चू कडूंने जे आता 3 महिन्यानंतर येऊन या ठिकाणी काहीतरी आम्ही जर काम नाही झालं तर जे करतो म्हणले होते ती वेळ आम्ही येऊन देणार नाही कारण सर्व सदस्य आम्ही एक अतिशय चांगल्या पद्धतीचे सदस्य आमच्या या कमिटीमध्ये असल्यामुळं चांगलं काम आणि सर्व समित्यापेक्षा एक वेगळं काम आम्ही यावर्षी नक्की करून दाखवू एवढीच मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. भविष्या काळामध्ये सर्वांच्या विचारांनी आम्ही महिला बालकल्याण समितीची कामं करणार आहोत कारण फार पहिल्यापासून इच्छा आहे की महिलांसाठी काहीतरी काम करावं पण कधीच आम्हाला चान्स मिळाला नाही पण यावर्षी दोन्ही अण्णांच्या माध्यमातून महेश अण्णा आणि कोळी अण्णांच्या माध्यमातून हा मला मिळालेला आहे योजना त्याच्यातनं मी महिलांसाठी जेवढी जास्त कामं करता येईल तेवढं करू आणि चांगल्यात चांगलं महिला कल्याणचं काम करून दाखवू तेवढं. प्रथम मी पक्षनेते संजू कोळी आणि महेश अण्णा कोठे आणि आमचे उपमहापौर शशिकला ताई बद्दल त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी माझं फॉर्म भरण्यास सांगितलं आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया पण पार पाडली आणि महापालिकेच्या सभागृहानंतर ना विशेष समितीत महत्त्वाच्या समिती म्हणून स्थायी समिती आहे या समितीत जे काही विषय येतील ते लवकरात लवकर अजेंड्यावर घेऊन सोलापूर शहराच्या विकासात कुठंही खंत न पाडता आणि खारीचा वाटा विकासात बाबत उचलण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. समिती बिनविरोध निवडून आली.